स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये। कसे आहात? बरे आहात ना? तर बरेच जण मला रिक्वेस्ट करत होते, ताई तुम्ही जे हेअरस्टाईल यूज करता घरी रेग्युलर ते तुमच्या दाखवता। आता मी सागर छोटी घालते एक, मी तुम्हाला माझ्या इझी 2-3 हेअरस्टाईल दाखवे, नंतर चांगल्या इझी म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे आणि 5 मिनिटात हेअरस्टाईल बनवायची आहे, तर मी अशा तुम्हाला 2-3 हेअरस्टाईल दाखवते, त्या तुम्ही नक्की घरी करू शकता। इझी आहे त्या, कठीण नाही। ज्याला कोणतेच हेअरस्टाईल येत नाही त्याला त्या इझी येऊ शकतात अशा आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते, पहिले साधी दाखवते नंतर सागर छोटी दाखवते। इझी आहे सागर छोटी, मला जेव्हा मी ऑफिसमध्ये लग्नाच्या आधी जॉब करायची तर तीच जास्त वेणी घालायची मी सागर छोटी। तर सागर छोटी कशी असते त्याला बऱ्याच जणांना माहीत असेल, कोणाला माहीत नसेल। तर चला मी दाखवते तुम्हाला 2-3 हेअरस्टाईल, खूप रिक्वेस्ट होती मला। तर चला, आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। जाई कलेक्शन अँड शॉर्ट हे माझ्या दुसऱ्या युट्यूब चॅनलचं नाव, त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ भरपूर असतात, तर त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा। आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ खूप लोकांना म्हणतात ताई करत जा, तिथे तुम्हाला दिसेल माझे शॉर्ट व्हिडिओ। काही दाजींसोबत पण नंतर करेल मी, पण आता तुम्ही सुरुवातीला जर चांगला सपोर्ट केला तर तिथे मी चांगले चांगले शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। तर चला आता मी जास्त बोलत नाही आणि हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला सिम्पल साधी, ठीक आहे? तर आता आपण घालत आहे सागर छोटी। सागर छोटी ही माझी सगळ्यात आवडते आणि इझी होते मला। आता हे आपली साधी वेणी आहे ना, ते पहिले तुम्ही समोरून छान असं तुम्हाला जसा हवा तसा पफ काढून घ्या, तुम्हाला जसं हवेल तसं। आणि हे बघा, आता मी 3 हे घेतले आहे लेअर, आणि एका छोटीच्या लेअरमध्ये एक एक मी घेत आहे, आणि ते आपल्या बोटाखाली दाबून ठेवायचं जेणेकरून ती वेणी आपली सुटली नाही पाहिजे। त्यामुळे तर बघा मी कशी माझ्या बोटांमध्ये दाबून ठेवते, इकडून एक लेअर घ्यायचा, उंचाई कंगवा घेतला नाही मी हाती, काही नाही डायरेक्ट घेत आहे। बघा आता हेच असंच एक एक बोटाखाली जसं तुम्हाला दिसत आहे, मी एक इकडली पेअर दाबून ठेवते, इकडलं दाबून ठेवते, अशाच आपल्याला एक एक लेअर घेऊन इकडून तिकडून अशी एक लेअर घेऊन छान अशी आपली सागर छोटी फिटिंग होते। आपण कितीही प्रवासात कुठेही गेलो तर हे काय होते, सुटत नाही, फिट राहते ही वेणी म्हणून। आणि जे मोठे केस असतात खूप लंबे त्यांना तो खूपच सुंदर दिसते आणि पटकन होते। मला याची कशी प्रॅक्टिस आहे, तुम्ही जर 4-5 वेळा एका दिवशी प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला तुमची वेणी स्वतःच्या हाताने घालता येते। बघा मी कोणचाही आरसा घेतल्या नाही, काही नाही, फक्त एक एक लेअर घेत आहे आणि आपल्या बोटाच्या मध्ये दाबून मग इकडला लेअर घेत आहे, असे लेअर करून मी आपली सागर छोटी माझी झाली रेडी आणि पटकन होते। कोणी खूप बारीक घेतात तर मी जाडे घेतले एक एक लेअर, नाही तर खूप बारीक जर लेअर घेतला ना तर खूप छान दिसते, अजून छान दिसते, पण मी मोठे मोठे घेतले तुम्हाला दाखवायचे होते म्हणून। आणि बोटाखाली दाबून घेतलं, बघा अशीच तुम्ही करा। आणि याची तुम्ही 2-4 वेळा प्रॅक्टिस केली तर ही वेणी तुम्हाला इझी येऊन जाईल, काही कठीण नाही। मी स्वतः हे कमीत कमी 5-6 वेळा ट्राय केली मग मला यायला लागली, कारण का ऑफ हे असे मी कोणी करत आहे अशी। आणि हे आपल्याला पोणी छान टाईट करायची, ढिली नाही झाली पाहिजे आपली पोणी। आणि हे असं, आणि तुम्ही इथे जे आहे ना इथे एक 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 असे छोट्या एक क्लिप येतात ते याच्यात लावून द्यायच्या, तर खूप छान दिसेल। आणि जसं मी आता हे पहा तसं इथे इथे तुम्ही लावू शकता, जशी मी इथे लावते आता, तर हे बघा माझी सागर छोटी झाली रेडी। तर कसं दिसत आहे नक्की सांगा लोक, छान वाटत आहे का? इझी आहे, काही कठीण नाही आहे। आपल्या हाताने 1-2 प्रॅक्टिस केली तर तुम्हाला येऊन जाईल, आणि नक्की ट्राय करा, कशी वाटली तर सांगाल मला। आता दुसरी स्टेप तुम्हाला साधीवाली सांगते मी। आता मी दुसरं तुम्हाला एक हेअरस्टाईल सांगते, असे दोन्ही साईडनं केस घ्यायचे आणि एक आणि केस आपले चांगले विंचरून घ्यायचे जेणेकरून गुता नसले पाहिजे। आता हे बघा मी दोन्ही एकत्र केले छान, आणि आता याला रबर बँडने आपण चांगलं फिट करून घेऊ। असं रबर बँडने आपल्याला फिट करायचं आहे, आणि त्याच्या आतमध्ये बोट मी बघा आता काय फिट केलं थोडंसं, हां, आणि आतमध्ये जे आहे ना याच्या मी बघा आता कसं आतमधून हात घालते याच्या आतमध्ये, आणि जी वेणी आहे ना ती आतमध्ये ओढून घेते। हे पहा आता दोन्ही बोट आतमधून ओळून घेतलं आणि थोडंसं फिट करायचं, इझी आहे, जास्त काही किचकट नाही आहे। केलं फिट आणि हे बघा
असं फिट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता तुम्ही वरून पण लावू शकता, क्लिप असं लावली आहे मी आणि जसं मी गोल्डन क्लिप दाखवली मी 2-3 आणल्या तर असं पण लावू शकता। ते हे बघा एक छान अशी हेअरस्टाईल, सिंपल साधी, 5 मिनटात तुमची ही हेअरस्टाईल रेडी होऊन जाते। आणि बघा असं फुल घेऊन यायचं, 30-40 रुपयाचं मिळतं, तर कुठेही जायला इझी, पटकन हेअरस्टाईल ही बरी। तर बघा अशी छान सिंपल हेअरस्टाईल छान दिसते। आणि एक आता ही तिसरी हेअरस्टाईल दाखवते, आपल्याला तसंच करायचं आहे। 2 साईडनं असं घ्यायचं आणि रबर बँडनी त्याला छान असं फिट हे करून द्यायचं, बांधून घ्यायचं, छान अशी पोनी टाकून द्यायची आणि पुन्हा तसं स्टेप करायचं जसं मी पहिले सांगितली होती। आतमधून दोन्ही बोटांनी आपल्या आतमध्ये ती पोनी घेऊन घ्यायची काय केलं आहे मी याच्यामध्ये केस जास्त घेतले आहे दोन्ही साईडनं। पहिले थोडेसे कमी घेतले होते, आता दोन्ही साईडनं केस जास्त घेतले आहे आणि पोनी आपल्याला खूप जाडी दिसत असेल तुम्हाला। बघा किती छान दिसत आहे, याच्यामध्ये तुम्ही एखादं छान फुल सुद्धा केलं ना खूप सुंदर दिसते। बॅक साईडला आपली हेअरस्टाईल जसं मी तुम्हाला आधी दाखवलं, आता काय करायचं आपलं छान असं फिट करून घ्यायचं आहे आणि खालून जे आहे ना आपली पोनी टाकायची आपल्याला, याची छान अशी पोनी टाकल्यानंतर ना तर आपल्याला अशी याची एक पोनी टाकायची जसं मी तुम्हाला सांगितलं। तुम्ही जशी घालत असाल उलटा बदर घेऊ शकता तुम्ही, सरका म्हणजे तुम्हाला जशी वेणी गुंफायची तशी वेणी गुंफा, जशी आपण साधी गुंफतो ना तशीच वेणी गुंफायची। आणि आता याचा किती छान बन तयार होतो ते बघा तुम्ही। फक्त मी जसं सांगितलं ना इथून थोडीशी साईडनं तुम्हाला असं छान बनसारखं दिसले पाहिजे म्हणून ते पहिले तुम्हाला ते जसं मी सांगितलं आतमधून दोन्ही बोटाने घेऊन ते करायचं। आणि आता हे बघा मी काय करत आहे, आता याला हळूहळू काय करायचं साईडनं वेणीला आपण ना राऊंड करून घ्यायचं आणि असं असं करून घ्यायचं आणि साईडनं पिणा हे करायच्या यूपिन असं आपल्याजवळ। यूपिनने खूप छान अजून बन छान दिसतो आणि इझी बन तयार होतो असा आपला। तुम्हाला अजून खूप छान आणि सिंपल असे व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून मी नंतर दाखवेन। आणि हे बघा इझी झालं आणि साईडनं पण खूप छान वाटतं आणि मोठा दिसतो, पतले केसांचा पण जुळा खूप मोठा होतो तयार याचा। तर बघा झाला आपला बन रेडी, तर बघा बन झाला रेडी आपला। आणि याच्यामध्ये आपण असं फ्लावर कोणचं पण लावू शकतो, त्याने अजून छान दिसतो आपला। तुम्हाला कोणती हेअरस्टाईल सगळ्यात जास्त आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून नवीन नवीन हेअरस्टाईल इझी हेअरस्टाईल तुमच्यापर्यंत मी पोचवेल। आणि नक्की नवीन नवीन व्हिडिओ, घरगुती फेशियल तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल, तर नक्की बघाल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगाल, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। ह्या 2 इझी दाखवल्या, ह्या 5 मिनिटात होऊन जातात तुमच्या हेअरस्टाईल, याच्यापेक्षा पण इझी दाखवेल तुम्हाला मी अजून करून। तर नवीन नवीन व्हिडिओ माझे असेच बघत जा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा। भेटू आपण पुढच्या वेळेत, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय।